मी काय सांगतो तो विश्वास बसत नव्हता ना, आता स्वतःच्या डोळ्यांनी बघ म्हणजे कळेल तुला. आदिती तू इथे? म्हणजे रुपालीचा फोन आला मला की तुम्हाला बरं नाही आहे आणि आम्ही इथेच आलो होतो तर म्हटलं तुम्हाला भेटून जावं. आदिती ये ना, बैस ना इथं. जिग्नेश तू इथे काय करतोयस? हा माझा दुसरा मुलगा. मला वाटेल तू मला भेटायला आलीस की काय? अंकल हाय. तू बी ना आदिती, फोन करायचा. उगाच अंकल आणि रुद्रदादाला कशाला त्रास? नाही नाही काही त्रास नाही. खात्री पटली आहे का? अजून काही बाकी आहे? अल्कोहोल टेस्ट करून घ्या ना, म्हणजे कळेल तो दारू पितो की नाही ते. हे बघ आदिती, जे काही मी माझ्या डोळ्यांनी बघितलं ना ते बघितल्यानंतर कुणालाही असंच वाटेल. बाबा म्हणजे काय तुम्ही त्याचा पाठलाग करत होतात? हो. तुम्ही त्याला कितीही वाईट प्रूव्ह करायचा प्रयत्न केलात ना बाबा, तरी त्याचे फक्त आणि फक्त चांगलेच गुण समोर येतील. बाटलीतली थोडीशी ब्रँडी आईच्या पायाला लावली असेल, उडली बसेल स्वतः झोसत. बाबा कसं आहे ना, झोपलेल्याला जागं करता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही. तुम्ही तुमच्या मनावर ना बिंबवून ठेवलंय की तो वाईटच आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे त्याला वाईट प्रूव्ह करायसाठी आतुरात. वाईट एवढंच वाटतंय की तुम्ही हे सगळं करत असताना तुमच्या हातून किती वाईट गोष्टी घडणार आहेत माहित नाही. बघूया ना, अजून काही दिवस बाकी आहेत. हो, ऑल द बेस्ट. एक मिनिट, आत्ता पुरता गैरसमज दूर झालाय ना काय? मग चला 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 दीदी, चला बाबा चला. हो येतोय. अजून राग नाही गेला? रोहन मला कुणाला हर्ट करायचं नव्हतं, मला फक्त इतकंच सांगायचं होतं की हा जॉब इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. म्हणूनच म्हणतो लवकर नाही. तुमच्यासाठी चहा आणि नाश्ता करून ठेवला, गरम करून घ्या. तो करण्यात तुझा वेळ जात असेल तर आजपासून तोही नाही केलास तरी चालेल. मी घरातच असतो, तेवढं तरी मला करून घेता आलंच पाहिजे, नाहीतर मी घरात असून नसल्यासारखाच.
जिग्नेश कुठे आहेस तू? सगळं सांगतो, पहिले ये बता कल रात को तुम लोग अचानक वहां पे कैसे आ गए? मला काय रिएक्ट करू तेच कळेन असं झालंय. माझ्या बाबांना माहिती आता वाटायला लागले ते खूप मोठे डिटेक्टिव्ह आहेत. काल तुला बघितलं दारू घेताना, झालं अख्खं घर डोक्यावर घेतलेलं त्यांनी. मग तू दारू पितोस इथं पासून तू टाईट होऊन नक्की कुठेतरी पडत असशील, इथपर्यंत सगळं ऐकलं मी. तेरा बापू भी ना आदिती सॉलिड आहे, सॉलिड. तेरे लिए वो पागलपन की हर सीमा पार कर चुका है. दारू टाईट अँड व्हॉट नॉट. आता सांग मला मी काय करू, याच्यावर काय बोलू? काय करू मतलब प्यार कर बाबा से. लिसन अदिती, तेरा बापू ये जो कुछ भी कर रहा है ना वो उसके दिमाग का नहीं, लेकिन उसके दिमाग में जो शक नाम का कीड़ा दौड़ रहा है ना उसका काम है. अरे पण तू आहेस कुठे? कौन मैं? मैं अभी आया, रात भर वही पे था सुभाष के घर पे. मैं झोपला नसशील ना रात्रभर? हाँ लेकिन इट्स ओके. मग आता फोन ठेवायचा आणि शांतपणे झोपायचं. अरे लेकिन मिलेंगे कब? झोप आता, मी स्वप्ना देते तुझ्या, सो जा अभी. अरे लेकिन अदिती. अरे आता कानाला फोन लावून ठेवू नको, झोप लवकर. बाय. लिसन आय लव यू. बाय. उशीर झाला रे पांडुरंगा. कावेरी बरं झालं तू आलीस, मी भाजी फोडणीला टाकली आहे, मला उशीर. कावेरी काय झालं ग? काय झालं? तेच मी विचारतीये, लक्ष कुठे आहे तुझं? कुठे काय, काही नाही. रोहनची बायको आहेस तू कावेरी, खोटं बोलणं त्यालाही जमत नाही आणि तुलाही जमत नाही. काय झालंय सर? हे बघ, काल रात्री तो आला ना तेव्हाच तो डिस्टर्ब वाटत होता मला. मी विचारणार होते त्याला, पण हे आले आणि नंतर मला वेळच मिळाला नाही. काही नाही, काल मोहितला सी ऑफ करायला मी नव्हते ना, म्हणून चिडलेत माझ्यावरती. मी काल निघत होते ऑफिसमधनं, पण अचानकपणे मला काम आलं आणि त्याला मी नाही म्हणू शकत नव्हते. अगं मग हे सांगितलंस का तू त्याला? सांगून पाहिलं, पण ते ऐकतायत कुठे. मी जर आई त्या कामाला काल नाही म्हणले असते ना तर मला नोकरी सोडावी लागली असती, आणि ॲट दिस पॉईंट आय कॅनॉट अफोर्ड टू लूज माय जॉब. तुझं बरोबर आहे कावेरी, पण ना रोहनची मनस्थिती आत्ता आपल्याला समजून घ्यायला हवी. तो छोट्या छोट्या गोष्टीवरनं चिडचिड करतो, खूप त्रासदायक होत असेल तुला, मला मान्य आहे ना ग, पण तू नाही तर कोण त्याला समजून घेणार कावेरी? मी अनुभवानं बोलते हा, पुरुषांची एक सवय असते टोकं गाठायची, एकदम टोकेरी वागायचं, पण बायकांना तसं वागून चालत नाही. संयम काय तो स्त्रीलाच पाळावा लागतो. आई मी तोच प्रयत्न करते. आणि मी पण बोलेन हा रोहनशी, पण कसं आहे ना कावेरी, मुलाच्या आणि सुनेच्या मध्ये आईने किती बोलायचं यालाही मर्यादा असतात. शेवटी हा तुझा संसार आहे, तुलाच सांभाळायला हवा. तू शहाणी आहेस, मी तुला अजून वेगळं काय सांगणार, जबाबदारीनं सगळं सांभाळून घे. जा जाऊन तयारी कर स्वतःची, जा वेळ काढून धुको स्वतः, जा पटपट. जाम कंटाळा आलाय आज जॉबवर जायचा, जावं तर लागणार आहे. आहो हा लक्षात आहे, लवकर घरी येईल. आणि कळलं, जास्त विचार करायचा नाही, औषधं वेळेवर घ्यायची. हो थांबा थांबा, मी घेतो बसा. हॅलो दादा, मोहित बोलतोय. कसं वाटतंय? अरे मस्त, सुपर. गुड गुड. ए तुझ्या वहिनीशी बोल, ये. काय रे, एन्जॉय करतोयस ना? हो सॉलिड धमाल करतोय वहिनी, पण तुम्हाला सगळ्यांना जाम मिस करतोय मी. तुम्ही पाहिजे होता माझ्या बरोबर आता. अरे आई बाबांना सांग, माझा फोन येऊन गेला ते. हा सांगते सांगते.
आणि तिथे पोहोचल्यावर फोन करा. हो ओके बाय. बाय कर. हॅलो मोहित. हॅलो ठेवला. दोन मिनिटं बोललो त्याच्याशी पण फ्रेश झालो. ग्रेट. मोहितचा आवाज ऐकून फ्रेश झाला आता. येस. आता जाऊ शकता ना कामावर? येस. चल बाय. बाय. काय आहे? काय झालं सर? इथे माणसं कशा करता येतात माहिती? काम करायला, दिवसा उजेड स्वप्न बघायला नाहीत. हे काय आहे? हे असं काम करतात? ह्यात किती चुकात माहिती? लक्ष कुठे तुमचं? का लक्षात यायचंच नाही ठरवलंय? ऑफिसमध्ये येणारा प्रत्येक जण प्रत्येक क्षणाचा वापर फक्त कामासाठी करतो. इथे येणारे मोठं होण्याचं स्वप्न घेऊन येतात, इथे येऊन मोठी स्वप्न बघत नाहीत. पण सर मला एक्सक्युजेस नको आहेत, कारण ती देण्यासाठी विचार करावा लागत नाही. ती देण्यासाठी काही लोक विचार करतही असतील, पण अशी माणसं इतर माणसांसाठी युजलेस असतात आणि या कंपनीला युजफुल लागतात. युजलेस नाही, या लेटरमध्ये अनंत चुका आहेत, त्या मला आत्ताच्या आत्ता दुरुस्त करून हव्या आहेत. तुमच्याकडे फक्त 10 मिनिटं आहेत. कीर्ती नोटपॅड घेऊन केबिनमध्ये ये. इट्स ओके. असं होत राहतं, तू टेन्शन नको घेऊस. काय झालं? काही नाही ग, घरचा प्रॉब्लेम आहे. काय झालं? माझा दीर चालला होता अमेरिकेला, त्याला सी ऑफ नाही करता आलं. आय कॅन अंडरस्टँड कावेरी. अगं भावना असतात, अटॅचमेंट असते, पण या सगळ्या फिलिंग्स घरात ठेवून यायचा प्रयत्न कर. स्विच ऑन स्विच ऑफ व्हायचा प्रयत्न कर. चल मी येते. काय कसा आहेस? बरा आहेस? बरा आहे. अरे वा, चांगला चालला अभ्यास मराठीचा. थँक्स. काय रे, तुमच्या घरची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे ना? आर्थिक? पैसा, मनी मनी. ती पण काय विचारतोय, बंगला बघितलाय तुमचा मी. तुला भीती नाही वाटत? म्हणजे मी तुझं आणि आदितीचं लग्न लावूनच दिलं नाही तर? लेकिन बाबा, आय मीन मिस्टर देशमुख, मी आदिती के बिना. नाही नाही, मला पुढचं काय ऐकायचंच नाही. एक गोष्ट तुला सांग, आमच्याकडे पैसा नसेल तुमच्याकडे जेवढा आहे तेवढा, पण एक गोष्ट आमच्याकडे अशी आहे जी तू उपकारानी रादर पैशाच्या उपकारानी कधीच विकत नाही घेऊ शकणार. कार? हां, म्हणजे आधी तू कावेरीला रक्तदान केलंस, नंतर फ्रान्सिसच्या वेळेला पैसे दिलेस आणि आत्ता 15,000 रुपये दिलेस. तुला काय वाटलं मी काल आलो का गावून? मी त्याच्यामध्ये 500 नोटा ठेवल्या होत्या आणि तू 1,000 ठेवल्यास. मला पैशाच्या उपकारने जिंकायचा प्रयत्न करू नकोस. हे घे तुझे 15,000 रुपये, घे घे, हेच तुला परत करायचे होते. स्वाभिमानाला पैशाने जिंकायचा प्रयत्न करू नकोस. पण अंकल, पैसे मिळाले, हिशोब संपला. कुठून आणले, काय आणले, याच्याशी तुला घेणं देणं नाही. समजलं? बाय. सर तुम्ही मला बोलवलं? हो. मला आपल्या मागच्या प्रोजेक्टचे ऑडिट रिपोर्ट्स आणि मंथली फिनान्शियल रिपोर्ट्स हवे आहेत. येस सर. आज तुम्हाला लेट झालं ऑफिसमध्ये यायला. हो सर, मी काल तुम्हाला सांगितलं होतं ना ऑफिसच्या कामानिमित्तानं मला बँकेत जायचं होतं म्हणून. सॉरी, विसरलो मी. सर तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे. आपल्या ऑफिसमधल्या सर्व घड्याळामध्ये बिघाड झालाय. सर्व घड्याळ 5 मिनिटं मागे आहेत. व्हॉट?
हो सर, माझं घड्याळ ऑफिसच्या वेळेप्रमाणे मी लावलं होतं. आज मी आलो तर ऑफिसचं घड्याळ 5 मिनिटं मागे होतं. 5 मिनिटं मागे? ऑफिसचं घड्याळ 5 मिनिटं मागे, फक्त 5 मिनिटं मागे. मलाही तेच कळत नाही सर. मला कळत आहे ना. काय घड्याळ्यात बिघाड झाला नाहीये, तो केला गेलाय. म्हणजे? म्हणजे कोणीतरी जाणून बुजून घड्याळ 5 मिनिटं मागे करून ठेवलंय. काय? पण सर, ऑफिसचं घड्याळ 5 मिनिटं मागे करून कोण ठेवेल? नाही म्हणजे तशी गरज कोणाला आहे? आहे ना, कोणाला तरी नक्कीच गरज आहे. ती कशाला आहे याचाही मला अंदाज आहे. तुम्ही चला ना माझ्याबरोबर, ते बघतो काय करायचं. मिसेस देशमुख, कसं चाललंय काम? छान चाललंय सर. गुड. मला माहित नव्हतं तुम्ही उत्कृष्ट मॅनेजर आहात ते. तळवलकर, स्टाफ, मला माहित नसेल या सगळ्याच गोष्टी उत्कृष्ट मॅनेज करतात. उशिरा येणं, उशिरा येऊन घड्याळ मागे 5 मिनिटं करून ठेवणं आणि चुका करणं. गुड. पुरावे आणि हिशोब देऊ तुमच्या मॅनेजमेंट स्किलचे. कीर्ती, मास्टर घेऊन ये. घर तुझे नी माझ, घर श्रीमंताच. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.